बोल बच्चू, अम्म कुठे चाललंय? आत्याच्या घरी चाललो ना. तर मित्रांनो, आम्ही चाललोय आता ताईच्या घरी भेटायला पुन्हा, कारण मी आलो होतो आणि म्हटलं थोडं सामान पण न्यायचं होतं, तर म्हटलं सामान पण घेऊन जाऊ आणि वीराला आणि तिच्या मम्मीला पण घेऊन जाऊ आशूला. तर आम्ही चाललोय आता ताईच्या घरी. रुपा नाका आहे तिथं, तर जातो जरा भेटून येतो. आता कसं आहे, लक्ष तर द्यावं लागणार आहे, कारण आता जी गोष्ट व्हायची ती होऊन गेली, त्याला कोणी अडवू शकलं नाही त्या गोष्टीला. आणि आता जे काय होणार आहे, इथून पुढं जे काय करायचं आहे ते आपल्याला करावं लागणार आहे. त्यात काय दुसरं काहीच नाही, त्यात पर्याय नाही, काही गोष्टीला पर्यायच नसतो. तर चला जातो आम्ही. आशू येऊ राहिली पट्टी मागून आवरून. चला बघू आशू तरी काय करती. तर आता संध्याकाळचे 4:30 वाजले ना, आता मी निघणार आहे. अनु आहे इथे घरी. अनु तू इथं थांबली ना? आणि अनु सपू मावशी थोडी थांबणार. तू थांबायचं का विरा? तू थांबती का? अनु दिदी समोर थांब ना. अयो अयो नको. अनु दिदीला म्हणून राहील, तू नको बच्चू. बच्चू ना अनु दिदीला गाडीत आपली. मी चल बरं. ऍक्शन पाहिजे ना डोळ्यांची. काय म्हणते बघ ना अनु दिदी. बोल रे अनु. काय झालं बाबू? नको. अनु दिदीला नाही यायची गाडीत. आत्याच्या गली यायचंय तिला. तर चलो हम जाते हैं अभी. ये क्या आ नहीं रही है? आ गई है. सगळं घेतलं या. तर आशू पण आलेली. आता मी निघतो. तर आता आम्ही निघालोय ना विरा. मस्त आहे ना गाडी मध्ये. मम्मीला त्रास द्यायला लागलेली आता रस्त्यात आल्यानंतर. आणि गाडीचा त्रास एकपट. हा आणि विरा दुप्पट त्रास देते. हा ना विरा का बरं त्रास देते गे विरू. हा का बरं का बरं एडवेन कर. तर आता बरच अशी किराण्यामध्ये काय काय घ्यायला पाहिजे मला एवढं माहित नाही, पण मी लागेन तेवढं मी आणलंय अंदाज म्हणजे. पण बऱ्याचशा गोष्टीच्या घरात लागत त्या सगळ्याच आणल्या मी. सगळ्यात लागणार. आणि ते कसं आता हे एकदा चालवलं नाही असं नाही, आता हे मला बघावंच लागणार आहे. तर त्या विषय नाही. त्याच्याकरता आता जे पाहिजे तरी मी भाजीपाला घ्यायचं विसरलोय. भाजीला उद्या बिद्या घेऊ आता नाही का. हा तसं दिवसातून एक चक्कर मारावाच लागतो मला. दिवसातून एकदा जावंच लागतं. आता उद्या गेल्यानंतर भाजीपाला घेऊन जाईल नाही. तिला आळस आलाय पार चकू. बच्चा तुला झोप नाही येत? अरे झोपायचं. कुठे चाललो रे बाबू आपण? आत्याच्या गली चाललो. मामन किती वेळेस बोलवलो तुला? हा त्या दिवशी भेटून गेले आणि वरून म्हटले या घरी. अजून आता काय एखादा माणूस लय अवघड असत खरे काय गोष्टी. माणूस कधी केव्हा काय होईल कोणाचं सांगता येत नाही. 4 दिवस सोबत होतो तरी असं वाटलं नाही का असं होईल म्हणून मला वैयक्तिक, कारण कोणाचाच काय भरोसा नाही. रे म्हणजे मला लय गोष्ट त्या गोष्टीचा एकदम असं जीवाला लागून गेली ना माझ्या ती गोष्ट, की आता काहीच करू शकत नाही. जे झालंय ना त्याला आपण काहीच कोणीच काही करू शकत नाही. देवाच्या हातात. फक्त आता मस्त तीन दवाखाने 3-4 दवाखाने पेशंट इकडे तिकडे हे केलं. डॉक्टर पैसा काहीच चालत नाही. तेच ना ज्याचं नशीब असतं वाचायचं त्याला खूप चांगली ट्रीटमेंट भेटती, चांगलं सगळं भेटत. ज्याचं नसताना त्याच्याकडे किती का पैसा असून तरी पण नाही भेटत. म्हणजे पैशा पुढे काहीच नाहीये. ह्या गोष्टी फक्त देवाच्या हातात. हा ना टायमाच्या हातात. आपण कसं म्हणतो आधी ह्या दवाखान्यात आपण तिकडे राहायला पाहिजे, पण ते सगळं देवाच्या हातात असत. हा ना. आणि आयुष्य अजून असं का ते किती वेळेस आपल्याला बोलले होते की घरी या घरी या. लय आमंत्रण म्हणजे या एक दिवस घरी जेवायला. पण विशेष म्हणजे काय नाही नाही त्यांचा विषय असा होता की नॉनव्हेज खायला या. त्याच्यामध्ये होते गणपती नवरात्र म्हणलं आता सगळं झालं जाऊ बो निवंत आपण ताईला सांगायला जाऊ दिवाळीचं. हा आणि त्या दिवशी मी कागद आणायला गेलो होतो. कागद आणायला गेलो होतो तेव्हा पण दाजी जेवणच करत होतो. व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तेव्हाच ते म्हणलं ते
तिला घेऊन ये, कागद यायला रिटर्न येता ना, मग करू काहीतरी. काय काय गोष्टी अशा बोलण्यातच राहून जा. म्हणे आता जवळ आम्ही राहतोय म्हणून तुम्ही येते ना आमच्याकडे असं टाळाटाळ करते म्हणे आम्हाला. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं का, लांब असलं की माया असतील लवकर भेटायला येते लांबून. तसं जवळ असलेलो माणूस काय म्हणते की जाऊ दे आता इथंच राहायला काही नाही जात येईल हे ना अशी. पण त्या दाजींचा स्वभाव आणि त्या दाजींना कधीच आयुष्यात आम्हाला विसरता येणार नाही, विसरू शकत नाही. कारण ते माझे दाजीच नाही तर माझे पहिले मित्र होते ते, नंतर दाजी. त्यांचा स्वभावच एवढा भारी होता ना. आणि चांगल्या लोकांना देव लवकर नेतो असं, देवाला जास्त आवडतात चांगले लोक. असं कोणताच माणूस म्हणणार नाही का तो, कोणता पाहुणा नाव नाही ठेवणार का ते असे होते म्हणून. तर चला मित्रांनो जाऊया घरी. आता त्यांचं माझे दोन भाची आणि बहीण त्यांच्याकडे मला लक्ष द्यावं लागेल आणि त्यांच्या माग पुढं बघावं लागेल सगळ्याच गोष्टीला. कारण आता जवळ पण आहे आणि घरात मीच मोठा आहे, ताई नंतर माझाच नंबर आहे. कारण आई वडील आहेत, आई वडिलांनंतर माझाच नंबर लागतो घरामध्ये. हे त्याचा राहुल आहे का घरचे आहे कोणते गावाकडे आहे, मी जवळ आहे म्हणलं मला बघणं भाग आहे नाही का रे अशु. तर चलो विरा आत्या काही घरी जाणे का बाबू इकडे यायचो नको नको. तर आहे ना आम्ही दोघंच गेलो होतो आणि मम्मी पप्पा नंतर जाणार आहे. म्हणजे मम्मी म्हटली तुम्ही अगोदर जाऊन या, पप्पा मी सेपरेट जाईल. कारण मम्मी ना काल गावातल्या घरी गेली होती, कारण की तिकडं पण मम्मीला आवरायचं होतं ते घर. कारण की पप्पा तिथं अधूनमधून दिवसभर तिकडं असतात दुकानामुळं, तर मग पप्पांना अधूनमधून जात असतात घरी. तर मग मम्मी म्हणते पण घर आता दिवाळीसाठी थोडंसं क्लीन करून ठेवावं लागेल. तर मम्मी ना मग तिकडं गेलेली होती आणि मग सपना घरी होती. तर अनुष्का ना सपनाला जोडी थांबली होती आणि सपनाला पण यायचं होतं आमच्या बरोबर. तिने पण किराणा वगैरे सगळं करून घेतलेला होता. पण नंतर मिस्टर गावातून आले सगळं सामान घेऊन. तोपर्यंत भार्गव झोपला होता आणि मग तो उठानाच मग सपना म्हटली त्याला झोपेतून उठवण्यापेक्षा मग तुम्ही जाऊन या आम्ही नंतर जाऊ. तसं आम्ही तिचा किराणा वगैरे मग घेऊन गेलो. तर मम्मी म्हटली मम्मी पप्पा ते नंतर जातील, आता जातीलच ते आज उद्या. आणि मग आम्ही दोघंच गेलो होतो आणि भेटून पण आलो त्यांना. आणि काल छोडोखाली सगळ्या कमेंट्स होत्या कोणत्या ननंदबाई होत्या सख्या का. तर माझ्या सख्या ननंदबाईच होत्या, मोठ्या ननंदबाईंच्या मिस्टर वारले. आणि त्यांचं एज पण खूप कमी होतं, म्हणजे 40 आसपास होतं, 40 आतच होतं एज. आणि माझ्या ननंदबाईंचं पण एज काही इतकं नाही, मिस्टरांपेक्षा मोठ्या आहे त्या. पण त्यांचं एज 36 आहे. तर त्यांचं एज 36 आणि त्या दाजींचं वय ना फक्त 39 होतं. तर त्यामुळे असं खूपच कमी वयात ही घटना घडलेली आहे. तसं तर ही म्हणजे हा प्रसंग कोणावरच येऊ नये आणि कितीही वय असल्यानंतरी पण माणसाला खूप वाईट वाटत असतं. घे ना दिलं बाई पप्पांनी परत चालू करून. कुठं चाललं का ते, घे त्याला, त्याला घे 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 घे. अग घे विरा घे त्याला, ते चाललं बघ चाललं. आण त्याला इकडे पडलं, ते पडले का बस आहे ना वामते सेन्सर हात लावून चालू होत. आण आण आता घे ना ते विरा. हा ना आता बंद झालं, बंद झालं कशी जाते पाहिजे. घे ना त्याला घे घे. आता झालं बंद, झालं बंद. आता घे झालं बंद. अग बंद झालं ते. घे 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 काहीच नाही, घे ना. झालं बंद आता, आता बंद झालं. घे ना घे ना वय घे जा.
कान किती लागले बरोबर केलंय दिल लागू ना नाही घाबरलो ते घाबरत नाही म्हणजे हात लावला का ते चालू राहिला चल बर बंद ना घ्यायला जाते तुला चालू झालं तुला भीती वाटत ती त्यांची माझं पुरा ना लक्षात आलं आता नाही आवडत बस जाऊ घेणं झालंय बंद आता विरा नाही बाबा.